तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जत तालुक्यात खुलेआम अवैध धंदे, लॉकडाऊन मध्ये ही मटका, दारू जुगार जोमात, पोलीसच गुंतले। एकीकडे कोरोनामुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे, कोरोनाचा विस्फोट झाला आहे, त्याला रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे काम पोलिसाकडून होणे अपेक्षित असतानाही जत पोलीस दलातील दुय्यम अधिकारी वर कमाईला सोकावले असल्याने दारू मटका जुगार वाळू तस्करी सुसाट सुरू आहे। कोरोना लॉकडाऊन मध्ये व अवैध धंद्यांना जत पोलीस ठाण्याच्या हप्ते रोखीसाठी लाचार अधिकारी कर्मचाऱ्यांनी परवानगी दिल्याची चर्चा आहे। जत शहरासह ग्रामीण भागात खुलेआम मटका जुगार घरकुल भागातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या ढाब्यातूनही बेकायदेशीरपणे मटका मोठ्या प्रमाणावर खुलेआम घेण्यात येत असल्याचे सातत्याने समोर येत आहे। मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे। बेकायदा दारू विक्री बरोबरच गुटखा बेकायदेशीरपणे विक्री अनेक ठिकाणी होत आहे। शहरासह गावागावातील बेकायदेशीर मटका धंदे खुलेआमपणे सुरू असतानाही कारवाई झाल्याचे चित्र कोठेही दिसून येत नाही। संबंधित बीट अंमलदारांना बेकायदा धंद्याची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। पोलीस विभागाचे सोयीस्कर या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे। अशा धंदेवाल्यावर कोणाचीच जरब नसल्याचे चित्र आहे। जत ठाण्याचे अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची चेरी मेरीची वृत्ती याच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून काही पोलीस अधिकारी कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वर कमाईत गुंतलेले दिसत आहेत। एखाद्या महिन्याला एखाद्याची वारी चुकली तर दुसऱ्या महिन्यात 10,000 रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे। एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरासह अवैध व्यवसाय जोमात सुरू असल्याचे दिसत आहे। यामुळे गुन्हेगारीची मोठी वाढ झाली आहे, याला लगाम घातला जावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे। दुय्यम अधिकारी हप्तेखोरीला चोकावले। जत तालुक्यात असलेल्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना इथले पाणी लागतेच असा आतापर्यंत अनुभव आहे। आताही तसेच झाले असून जतला नव्याने आलेले दुय्यम अधिकारी पुन्हा वर कमाईला सोकावल्याचे चित्र असून लॉकडाऊन मध्येही हे अधिकारी सावध हेरत असतात, त्यांना खालचे कर्मचारी इमान इतबारी साथ देतानाचे चित्र आहे।